नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल वांगरे पुनश्च एकदा आपणा सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने नुकतंच एक सर्क्युलर समोर आणलेलं आहे आणि तो याबद्दल आहे की गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, पदव्युत्तर, शैक्षणिक विभाग प्रमुख, विद्यार्थी तथा संबंधितांना कळवण्यात येते की उन्हाळी 2022 पदवी परीक्षेतील, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या उन्हाळी 2022 ज्या परीक्षा आहेत त्यातून जे विद्यार्थी काय आहेत की पदवी अभ्यासक्रमाला आहेत त्यांच्या सेमिस्टर सेकंड, फोर्थ, सिक्स, एट आणि टेन च्या ज्या परीक्षा आहेत त्या उद्यापासून म्हणजेच 10 जून 2022 पासून सुरुवात होत आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या परीक्षा होत असताना ह्या अभ्यासक्रम काय आहे की ज्या परीक्षा आहेत त्या 3 शिफ्टमध्ये होणार आहेत। त्यामधली पहिली शिफ्ट आहे 9:30 ते 11:30, त्यानंतर दुसरी शिफ्ट आहे 1:30 ते 3:15 आणि त्यानंतर तिसरी शिफ्ट आहे 4:30 ते 6:30। तर या शिफ्टमध्ये काय होणार आहेत की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकी जे विद्यार्थी जे पदव्युत्तरला आहेत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थच्या ज्या परीक्षा आहेत त्या 18 तारखेपासून सुरुवात होणार आहेत। त्यानंतर पदवी अभ्यासक्रमातील सेमिस्टर फर्स्ट, थर्ड, 5, 7 आणि 9 ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा 18 जून 2022 पासून सुरुवात होणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे जे काही वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहे, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करावं की वेळापत्रक अवलोकन करून आपल्या परीक्षेच्या वेळेनुसार परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो सर्क्युलर आहे हा सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामधून तुम्ही हा संपूर्ण सर्क्युलर वाचू शकता। तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।